आमच्या रामदास तडसजींनी गेल्या 10 वर्षांमध्ये सर्वसामान्य जनतेमध्ये सातत्याने भूमिका घेतली. लोकसभेत असो, लोकसभेच्या बाहेर असो, सामान्य माणसात ते फिरत राहिले. हा एक असा खासदार होता की जो सातत्याने लोकांना उपलब्ध होता. रामदासजी जनसामान्यांचे नेते म्हणून त्या ठिकाणी सगळ्या भागामध्ये उपलब्ध होते आणि म्हणूनच जनतेचं विलक्षण प्रेम हे रामदासजींना या ठिकाणी मिळालंय. आणि तसेही रामदासजी पहलवान आहेत आणि आता तर कुस्तीगीर परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आता कुस्तीगीर परिषदेमध्ये कोणाचं पॅनल हरवलं माहितीये त्यांनी? इतके वर्ष कुस्तीगीर परिषदेवर शरद पवार साहेबांचं पॅनल कब्जात होतं, शरद पवारांच्या कब्जात होती. आमच्या पहलवानानं असा डाव टाकला की आता त्यांच्या हातून कुस्तीगीर परिषद निघाली आणि तडस साहेबांच्या हातामध्ये त्या ठिकाणी आली. सर्व डावपेच माहिती आहे, चेहरा भोळा आहे, त्याच्यावर जाऊ नका. वेळ प्रसंगी अशा प्रकारचा धोबी पछाड मारतात की समोरचा चितपट झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून मला विश्वास आहे गेल्या 2 निवडणुका रामदास तडसजींना 53% मतं मिळाली आहेत. यावेळेस तर मोदीजींची सुनामी आहे. मागच्या काळात लाट होती, आता लाट नाही आहे, आता सुनामी आहे. त्यामुळे रामदासजी आता 60% मतं आपल्याला घ्यावेच लागतील आणि मला विश्वास आहे समोर बसलेले जे लोक आहेत त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे. आणि मोदीजी का नाम, रामदासजी का काम, अब की बार 400 पार और तडसजी 60% के पार.